हॅलो मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टीमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे या भागात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांबाबत चर्चा करूया आणि परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स आणि अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर्स याबाबत शिकूया आपण आपल्या मागील इयत्तेत संख्या आणि त्यांचे प्रकार याबाबत शिकलो आहोत थोडासा आणखीन वेळ घेऊन एकदा पुन्हा त्यांची उजळणी करून घेऊ सुरू करूया नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स या त्या संख्या आहेत ज्या संख्यांची नावे घेताच डोक्यात येतात जसे की एक दोन तीन चार पाच सहा इत्यादी त्यांना आपण प्रतीक एन ने दर्शवतो आता यात एक संख्या जोडूया शून्य तर ही श्रंखला म्हणवली जाईल पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स ज्या की काही अशा प्रकारे आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा इत्यादी ज्यांना प्रतीक डब्ल्यू ने दर्शवले हो जाते संख्यांमध्ये जर नैसर्गिक संख्यांचे ऋणात्मक रूप म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन इत्यादी घेतल्यास तो समूह काहीसा अशा प्रकारे होईल यांना आपण पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स म्हणतो आणि प्रतीक झेडने त्यांना दर्शवतो काय तुमच्या मनात हा विचार नाही आला की इंटिजर्सला आपण प्रतीक झेडने का दर्शवतो आयने का नाही झेड जर्मन शब्द वरून घेतला गेलाय याचा अर्थ आहे मोजणे आणि जेहल या शब्दाचा अर्थ आहे संख्या आपण पाहिले आहे की या संख्यांना संख्या रेषा म्हणजे नंबर लाईनवर कसे दर्शवतात आता आपण बोलूया परिमेय संख्यांविषयी म्हणजे रॅशनल नंबर्स परिमेय संख्या त्या असतात ज्यांना आपण पी छेद ने दर्शवतो जिथे पी आणि क्यू दोन्ही पूर्णांक आहेत आणि क्यू शून्य नाही त्यांना आपण प्रतीक किऊने दर्शवतो जो इंग्रजी शब्द कोशंट म्हणजे भागाकारापासून घेतला आहे पण मित्रांनो भागाकारच का कारण पी छेद किव एक अपूर्णांक आहे जो आपल्याला भागाकार देतो मित्रांनो जर व्याख्या लक्ष देऊन पाहिली तर असे का म्हटले गेले आहे की किऊ शून्य नसला पाहिजे आणि काय आत्तापर्यंत पाहिलेल्या संख्यांना परिमेय संख्या म्हणू शकतो होय आपण या सर्व संख्यांना छेद कि या रूपात दर्शवू शकतो जसं की तीसला तीस छेद एक वजा पाचला वजा पाच छेद एक इथे अंश पी आणि छेद क्यू दोन्ही पूर्णांक आहेत म्हणजे या सर्वसंख्या परिमेय संख्या आहे मित्रांनो काय तुम्ही सांगू शकता की हे, हे सर्व पूर्णांक तीन छेद दोन चोवीस छेद सोळा पंधरा छेद दहा तीस छेद वीस संख्या रेषेवर कुठे स्थित आहेत हे सर्व सममूल्य पूर्णांक आहेत आणि याचे मूल्य तीन छेद दोनच आहे जे संख्या रेषेवर इथे स्थित होईल म्हणजे आपण म्हणू शकतो की परिमेय संख्यांचे पीछेद क्यूच्या रूपात प्रतिनिधित्व नसते आणि म्हणून जेव्हा आपण छेद क्यूला संख्या रेषेवर दर्शवतो तेव्हा आपण गृहित धरतो की क्यू शून्य नाही आणि पी आणि क्यू मध्ये एकच्या व्यतिरिक्त इतर कोणताही दुसरा अवयव नाही अर्थात पी आणि क्यू सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर्स आहेत त्यांच्याशिवाय आणखीनही कोणत्या संख्या उरल्या आहेत का अशाही संख्या आहेत का ज्यांना आपण परिमेय संख्यांच्या रूपात दर्शवू शकत नाही होय अशाच अगणित संख्या आहेत ज्यांना आपण परिमेय संख्यांच्या रूपात लिहू शकत नाही जसे की वर्गमुळात दोन घनमुळात तीन घनमुळात पाच वर्गमुळात तीन पाय वर्गमुळात पाच वर्गमुळात पंधरा आणि अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर्स म्हणतो ज्यांना आपण प्रतीक क्यू डॅशनी दर्शवतो हो मित्रांनो तुम्ही विचार करत आहात का की सर्व संख्यांचे वर्गमूळ आणि घनमूळ अपरिमेय संख्याच असतात नाही जसे की वर्गमूळ चार याचे उत्तर आहे दोन आणि दोन एक परिमेय संख्या आहे म्हणून वर्गमुळात चार एक परिमेय संख्या आहे अशाच प्रकारे वर्गमुळात नऊ वर्गमुळात सोळा वर्गमुळात पंचवीस सुद्धा परिमेय संख्या आहेत आता घनमूळाविषयी बोलायचं तर आठचं घनमूळ आहे दोन जी एक परिमेय संख्या आहे म्हणून आठचे घनमूळ एक परिमेय संख्या आहे त्याचप्रमाणे सत्तावीसचे घनमूळ चौसष्टचे घनमूळ एकशे पंचवीसचे घनमूळ सुद्धा परिमेय संख्याच आहेत ज्या संख्या पूर्ण वर्गमूळ परफेक्ट स्क्वेअर रूट्स किंवा पूर्ण घनमूळ परफेक्ट क्यूब रूट्स असतात या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात आणि ज्या संख्यांचे योग्य किंवा पूर्ण वर्गमूळ घनमूळ इत्यादी नसते त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो अपरिमेय संख्यांचा शोध सगळ्यात आधी ग्रीसचे महान गणित तज्ज्ञ आणि पायथागोरसचे अनुयायी क्रोटोनच्या हिपॅक्सने लावला होता आणि म्हणले होते की या त्या संख्या आहेत ज्यांना पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात नाही लिहिले जाऊ शकत त्यांनी सिद्ध केले होते की वर्गमूळात दोन ही एक अपरिमेय संख्या आहे यानंतर सायरेनच्या थिओडोरसने सिद्ध केले की वर्गमुळात तीन पाच सहा सात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सतरा या सर्व अपरिमेय संख्या आहेत परिमेय आणि अपरिमेय संख्यांना मिळून तयार होतात वास्तव संख्या म्हणजे रियल नंबर्स त्यांना आपण प्रतीक आरने दर्शवतो म्हणजे वास्तव संख्यांच्या अंतर्गत फक्त दोन प्रकारच्या संख्या आहेत एक परिमेय आणि दुसऱ्या अपरिमेय तर या सर्व संख्या वास्तवात उपलब्ध आहेत म्हणून यांना आपण वास्तव संख्या आणि त्या संख्या रेषेला वास्तव संख्या रेषा म्हणजे रिअल नंबर लाईन म्हणतो या भागात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांबाबत चर्चा केली आणि परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स आणि अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर्स याविषयी शिकलो आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद